I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign. प्रबोधनकार ठाकरे सरोवर म्हणजे शेणाळे तलाव आणि म्हणजेच काळा तलाव म्हणून हा ओळखला जाणारा हा काळा तलावाचा प्रवेशद्वार आहे. आपण आत आलेलो आहोत आणि आतमध्ये पाहू शकता छान असं वातावरण आहे. आतला भाग आहे, इथे सुंदर असं एक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं एक बांधकाम आहे आणि इथे आहे लोकार्पण सोहळ्याची पाडी आहे. काळ्या तलावाचं टायमिंग आहे 4:00 ते 11:00 आणि 4:00 ते 11:00 अशा प्रकारचं टायमिंग आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी राहतो कल्याणमध्ये आणि म्हटलं तर मला कल्याणचा जरा एरिया दाखवूया. तर आत्ता मी आलेलो आहे काळा तलाव, आपण पाहू शकता हा संपूर्ण जो मोठासा मोठा आहे ना, हा सगळा काळा तलाव आहे. पूर्ण आपण राऊंड मारूया पुढपर्यंत, नंतर तिकडे इथपर्यंत द्यायचं आहे. इथून आपण गेटमधून आतून शिरलो तर असा मोठा इथं काला तलाव आहे कल्याणमध्ये. कल्याण वेस्टला आहे आणि तिथेसुद्धा मध्ये मस्त असं तलावाच्या मध्ये असं बांधकाम छान असं केलेलं आहे. तिकडे पण आपण जाऊया, तिथे बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत, तिथे पण नारळाची झाडंसुद्धा आहेत. मोठा तलाव आहे, तिकडे बाळासाहेब ठाकरेंचा एक स्टॅच्यू आहे, तिकडे पण आपण जाऊया. खूप छान वाटते आणि आज मे बी पावसाला सुरुवात होणार आहे. वातावरण बघा कसं ढगाळ झालेलं आहे, पाऊस कधीही पडू शकतो. सुंदर असं वातावरण आणि सभोवताली सगळी झाडच झाड आहे त्या तलावाच्या बाजूने. वातावरण एकदम सुंदर आहे इथलं वातावरण. चला आपण आणि आता ह्या तलावाला ना पूर्ण राऊंड मारूया. इकडे सगळे कपल बसलेले आहेत, पुढे जाऊया आपण आता. हे बघा बाजूने स्टँड भारी बनवलेला आहे, फिशिंग करते, गळत टाकलंय काय भेटते मिळतंय क्या देखते अभी कुछ मिळतंय क्या. कौन सा टाइप का फिश रहता है इधर? काला मछली लप्पा. काला मछली. तर मित्रांनो, इथे गोड पाण्यातली मच्छी असते खास करून. तिथे एक बदक बुडतोय. कितना निकालाय कुछ है क्या? हाँ, एक निकाल के रखा है. नहीं मिला वो दिखाओ नजर आओ मुझे निकाला जाओ भाई साहब. वो निकाला वो दिखाओ, खाली मछली दिखाओ ऐसा पकड़ के आएगा गारंटेड देखते. तिकडे मध्ये मध्ये मच्छी आहे ना, वरती उड्या मारते पाण्यातून. पाणी खोल राहील का नाही हे बघा. इथे आहे ना काळा मासा, काळून जाऊ शकता. एक आहे ते गव्हाचं पीठ लावून टाकतोय तो, जरा अटक घ्यायला लागतंय. धागा अटकला. चला आपण पुढे जाऊया. लोक इथे वॉकिंगला येत असतात बघू शकता. कर्मचारी हा नाही त्याला भेटला नाही, एक बदाकला मासा त्याने महानगरपालिकेचे कर्मचारी होते ते. चला आज मित्र राऊंड मारूया आपण पूर्ण. झाडं सुंदर सुंदर लागले इथे. हा इथे ना तलावाच्या बाजूनचा ट्रेल आहे आणि त्या ट्रेलने सकाळचं ना वॉक करायला सुद्धा छान आहे. लोक इथं सकाळची वॉकिंगला सुद्धा येतात जॉगिंगसाठी. आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे बघू शकता आपण. सुंदर सुंदर फुले सुद्धा इथे आहेत हे बघा.
हे बघा ते मध्ये आहे ना, ते छान आहे, ते मध्ये घंटा सुद्धा लावलेला आहे, तिथे जाऊया. मित्रांनो, तलावाच्या समोरचे जर बसण्यासाठी छान असं केलं तर बघू शकता, आणि त्याच्या समोरच तलाव, आणि हे बघा मस्त तलावाच्या मध्ये बघा हे सुंदर असं बांधकाम केलं आहे. तिथे बघू शकता एक घंटा आहे मध्ये. चला आपण आहे तिथे जाऊया, इथून रस्ता आहे जाण्यासाठी. हे बघा इथून मध्यभागी जाण्यासाठी रस्ता आहे, सुंदर आहे. दोन्ही साईडून तलाव बघू शकता, इकडे तलाव आहे, इकडे तलाव आहे. फोटो सेशन बघू शकता लेडीज लोकांचं. सुंदर असं बांधकाम आहे मध्ये, तलावाच्या मधोमध बांधलेलं आहे बघू शकता. एक घंटा आहे त्यामध्ये, आणि त्याच्या पलीकडे आपण बघू शकता काला तलाव. पाणी खोल आहे आतमध्ये, काळा कुठे दिसतंय आतमध्ये. साईडचा भाग आहे पूर्ण, तिकडे लहान मुलांसाठी प्लेग्राऊंडसुद्धा बनवलेलं आहे पुढेसे. पुढे जाऊया आपण तिकडे. आता तर मित्रांनो, हा मध्यभागी सुंदर असं बांधकाम आहे मधलं, बरोबर तलावाच्या मधोमधच आणून बांधकाम करून सोडलेलं आहे. छान वाटतं इथे, वातावरणसुद्धा छान आहे इथले. चला आता अजून पूर्ण राऊंड मारूया, पुढेपर्यंत जाऊया आपण तिकडे. असा ब्रिज टाईप बनवलेला हा तलावाच्या दोन्ही साईडवर बघू शकता. स्ट्रीट लाईट सुद्धा आहे आतमध्ये. टायमिंग तुम्ही बघितला असं मगाशी, वरती बसण्यासाठी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. आणि या तलावाला बघून बसून बघत बसून न्याळायचं बसून. आज रविवार आहे, संध्याकाळच्या वेळेला लोक खूप आले तिकडे. तरी तलावाच्याच बाजूला चिल्ड्रन प्लेग्राऊंड एरिया बघू शकता, सुंदर असा बनवलेला आहे. आतमध्ये ना वाळू टाकलं आहे, तुम्ही बघू शकता ते वाळू टाकलं आहे. आणि असा चिल्ड्रन प्लेग्राऊंड एरिया बनवलेला आहे, मस्त असा एरिया बनवलेला आहे. सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी. आणि इथे हा काला तलाव, बरंच आतमध्ये बरंच काही बनवलेलं आहे. ग्राउंड आहे, प्लेग्राउंड आहे, तिकडे पण एक ग्राउंड आहे, छोटंसं गार्डन बनवलं आहे, तिकडे पण जाऊया आपण. इथे एक रेस्ट हाऊस छोटंसं बनवलेलं आहे, जे जॉगिंगला येतात त्यासाठी, त्या लोकांसाठी रेस्ट हाऊस आहे, रेस्ट हाऊस आहे. सुंदर आहे. इथे काय आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती. मस्त छान असे झाडं आहेत आतमध्ये, मोठी मोठी झाडं आहेत. इथे बघू शकता मच्छीला जे खाणं टाकलं आहे ते खायला येतात मच्छी, बघू शकता. हे बघा इथे सुद्धा मध्ये मध्ये येते. हे बघा, हे बघा, बापरे बगडा मच्छी पकडतोय. आता बघा बाहेर येईल थोड्यांत, बघा तिथे बाहेर आला तो. बघा इथे बाहेर आला एक. हे बघा जागोजागी आपल्याला इथे रेस्ट हाऊस भेटली, जे छोट्या छोट्या झोपडीसारखं बनवलेलं आहे, सुंदर असं आहे. आता आपण तलावाचा 50% भाग पूर्णपणे तिथून फिरून इथपर्यंत आलेलो आहोत. अजून आपल्याला 50% फिरायचं आहे.
तर बघू शकता पुढे सुद्धा छान छान असे रेस्ट हाऊस बांधलेले आहेत व्हाईटमध्ये. अच्छा, ह्याला आहे ना चौरस चबुतरा बोलतात. तिथे लिहिले स्क्वेअर गजेबो, स्क्वेअर गजेबो म्हणजे चौरस चबुतरा बोलतात त्याला. हे बघा इथे सुद्धा छान असं बनवलं आहे, चौरस चबुतरा बोलतात त्याला. इथे एक छोटंसं पूल आहे, छोटंसं ब्रिज बांधलेलं आहे इथे बघू शकता. बघा ओव्हरफ्लो झाला ना तर पाणी इथून बाहेर जाईल, तलाव जास्त ओव्हरफ्लो झाला तर पाणी इथून नाल्या वगैरे बाहेर जाईल. ती सुद्धा व्यवस्था इथे करून ठेवलेली आहे, पण शक्यतो हा तलाव ओव्हरफ्लो होत नाही मला असं वाटतं, पावसाळ्यात होत असणार कदाचित. बघा तर इथे छोटासा ब्रिज आहे बघू शकता, इथून बघूया. बघा इथून आपल्याला समजलं, हां लोकांनी आहे ना सगळ्या बाटल्या वगैरे कचरा टाकून केलेला आहे इथं बघू शकता. तिथे जर तुम्ही फिरायला येत असाल तर बाटल्या टाकू नका, इथे कचरा खूप केलेला आहे. त्याच्यामध्ये मासेसुद्धा खूप आहेत, आम्ही तुम्हाला झूम करून दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता हे मासे, हे काळे काळे मासे आहेत. मग असे जर आपण फिशिंग करत होता ना तर ते त्याच्या गळ्याला आहे, ते अशा प्रकारचे हे मासे लागतात. चला अजून पुढे जाऊया बघूया काय बघते. तर नारळाची छोटी छोटी झाडं बघू शकता. इथे हे सिक्युरिटी पोस्ट आहे कदाचित असं मला वाटतंय, सिक्युरिटी गार्डसाठी. मित्रांनो ते बघू शकता आपण तलावाच्या मध्यभागी सुंदर असं बांधकाम केलेलं आहे, म्हणजे आता त्याच्या बरोबर समोर आपण आलेलो आहोत बघू शकता आता. तर त्याच्या समोरच आता मी इथे उभा आहे, म्हणजे आपण अर्धा अंतर कापलेलं आहे अजून आहे ना. हे बघा इकडचा अजून हा भाग आहे ना आपला कापून, तिथपर्यंत जो गेट आहे ना त्या गेटची जाईल. तिथे दोन गेट आहे, तिथे एक छोटा गेट आहे आणि त्या या साईडला एक मोठा गेट आहे, आणि आपण छोट्या गेटने आत आलो होतो. मला मोठा ॲक्च्युअल गेट माहीत नव्हता, तर आता आपण तिथपर्यंत जाऊया, छोटा गेट आहे तिथपर्यंत जाऊया आणि बाहेर पडताय मोठ्या गेटने बाहेर पडूया. चला अजून पुढे बघूया काय पाहायला भेटतं आहे का. लोक वॉकिंगसाठी बरेच आहे, संध्याकाळची वेळ आहे. इथे एक मनी मॅम आलं आहे बघू शकता, हा माझ्यावर गुरगुर खेळ खा. काळा तलावाच्या समोरच श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे आपण पाहू शकता, आणि इथे लोकार्पण सोहळ्याची पार्टी आहे. आणि इथे पाहू शकता वाघाचा सुद्धा मोठा पुतळा आहे आणि त्याच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे. आणि इथे सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे, आतमध्ये आपल्याला प्रवेश नाही आहे पूर्ण त्या गार्डनमध्ये बघू शकता. मोठा आहे गार्डन आतमध्ये, पण आपल्याला अनफॉर्च्युनेटली प्रवेश नाही आहे. इथं बाहेरचा एरियासुद्धा छान असा गार्डनने सजावट केलेला आहे. उजव्या साईडचा डाव्या साईडचा दोन्ही साईडला सुंदर असा बगीचा बनवलेला आहे. बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोरच आपण पाहू शकता हा काला तलाव. तर चला जरा आता पाहूया पुढे जाऊन. इथे आपण पाहू शकता इथे एक छोटीशी बोट आहे, मे बी कचरा साफ करण्याची बोट असावी कारण का आतमध्ये सगळ्या बाटल्यात प्लास्टिकच्या. पुढे जरा कपल्स बसलेले आहेत, बदकं बघू शकता, बदकांचा थवा झुंडच्या झुंड आहे, मस्त जात आहेत पीडने जात आहेत. या तलावामध्ये बरीच बदकं आहेत, त्या पुढच्या साईडला सुद्धा बदकं होती, या साईडला जरा जास्तच बदकं आहेत. आणि या तलावात माशांची तर कमतरता नाही आहे ना, भरपूर खाद्य आहे या बदकांना. तर मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपला स्टॅच्यू पाहून झाले, आणि आत्ता आपण जात आहोत जो दोन नंबरचा गेट होता तिकडे जात आहोत. ऑलमोस्ट आपलं सगळं पाहून झालेलं आहे काळा तलाव. इथे काय पुढे असं काय पाहण्यासारखं आहे असं वाटत नाही आहे, बघूया पुढे अजून काय पाहण्यासारखं भेटतंय का. पण बरंच काय आपण राऊंडवरून पाहिलंय. इथे बघू शकता निंगडूम आहे इथे, आणि जे मध्ये दिसतंय ना ते रात्री हॅलोजन लाईट रात्री पेटतात ते हवा कारंजी फाउंटन. अजून संध्याकाळ संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते आता पाहायला मिळणार आहे. आणि आता मला जायचं आहे लवकर, त्यामुळे काय थांबू शकत नाही आहे.
तर चला आता पुढे जाऊन बघूया काय आहे का बघूया. बरंच आपण फिरलो, मोठा राऊंड मारला इथे. तर मित्रांनो पूर्णपणे कालात लावला पाहून झालं आहे. आता काय नाही, जास्त पुढे काय नाही, पुढे तो आपण जो 2 नंबरचा गेट आहे ना तो लागणार आहे. तर आय होप हा काळात लावचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तेवढं लाईक करा, आपल्या मित्रांना जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.